नमस्कार, सरकारनामा विशेष कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे युवा चेहरे, युवा नेते, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष, हडपसरचे माजी आमदार योगेश टिळेकर, ज्यांना हडपसरमध्ये अण्णा या नावानं ओळखलं जातं, पुण्यामध्ये अण्णा या नावानं ओळखलं जातं, असे योगेश अण्णा टिळेकर आपल्यासोबत आहेत। टिळेकरजी, आपल्या सरकारनामामध्ये स्वागत। त्यांची आज मुलाखत वेगळ्या पार्श्वभूमीवरती होत आहे। एकनाथ खडसे यांनी भाजपचा कालच राजीनामा दिलेला आहे आणि ते आता राष्ट्रवादीच्या वाटेवरती आहे। ओबीसी नेत्यांवरती भाजपमध्ये अन्याय होतो आहे असा एक सूर एकनाथ खडसे यांच्या निमित्ताने निघू लागलेला आहे। तुम्ही ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आहात, तुम्हाला खरंच असं वाटतं की ओबीसी नेत्यांवरती भाजपमध्ये अन्याय होतो आहे? मुळामध्ये योगेशजी, तुमचं मनापासून मी आभार मानतो। तुम्ही सरकारनामाच्या माध्यमातून मला बोलवलं आणि त्यानिमित्ताने माझी थोडीशी ओळख या समाजाला व्हावी अशी आपण एक प्रयत्न केला, त्याबद्दल आपण धन्यवाद। तुम्ही जो प्रश्न या निमित्ताने विचारला की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी नेत्यांवरती किंवा कार्यकर्त्यांवरती अन्याय होतो आहे, आणि मला असं वाटतं जर अन्याय होत असता तर योगेश टिळेकर या राज्यामध्ये विधानसभेचा सदस्य झाला नसता, या राज्यामध्ये युवा मोर्चाचा अध्यक्ष झाला नसता आणि आज ओबीसीचा अध्यक्ष झाला नसता। भारतीय जनता पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे की जो कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहतो, जात पात धर्माच्या मागे न जाता कार्यकर्त्यातील क्षमता बघून कार्यकर्त्याच्या मागे उभं राहतो। आणि मला सांगायला आनंद वाटेल की आजही महाराष्ट्राच्या 105 विधानसभा सदस्य भारतीय जनता पक्षाच्या या राज्यामध्ये काम करतायत। त्या विधानसभा सदस्यामध्ये 37 आमदार हे ओबीसीचे आहेत, म्हणजे याचा अर्थ असा की भारतीय जनता पक्ष ओबीसींच्या बरोबर आहे आणि मतदारसुद्धा या भारतीय जनता पक्षावरती जो ओबीसी मतदार आहे त्याचासुद्धा मोठ्या प्रमाणात विश्वास भारतीय जनता पक्ष। पण याच्यावर असं वाटत नाही की खडसे असतील, बावनकुळे असतील किंवा पंकजाताई असतील, या तिघांचाही पराभव होणं किंवा तिकीट न मिळणं, याच्यामध्ये तुम्ही भाजपनं इतर समाजाचे घटक जास्त जोडायचा प्रयत्न केला, मात्र जो त्यांचा हक्काचा जो मतदार आहे, जो ओबीसी आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष झालं गेल्या 5 वर्षामध्ये फडणवीस सरकारच्या काळामध्ये, असं वाटत नाही का? मुळामध्ये फडणवीस सरकारच्या काळामध्ये देशातलं पहिलं ओबीसी मंत्रालय निर्माण झालं, राज्यामध्ये सारथी नावाची संस्था सुरू होती, बार्टी नावाची संस्था सुरू होती, ओबीसींच्या विद्यार्थ्यांना सुद्धा न्याय मिळावा यासाठी महाज्योती नावाची संस्था माधुरी देवधरींच्या नेतृत्वामध्ये सुरू झाली। त्यामुळे ओबीसीला कायमस्वरूपीचा सन्मान द्यावा, त्यांना या विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न या त्यावेळच्या राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी केला। आणि मला असं वाटतं की माननीय बावनकुळे साहेब असतील, माननीय पंकजताई मुंडेताई असतील किंवा खडसे साहेब असतील, हे भारतीय जनता पक्षाचे ओबीसींचे चेहरे होते, वरिष्ठ लेवलवरती ते काम करायचे। दुर्दैवानं यश पराजय पराभव त्यानिमित्तानं झाला, परंतु वंजारी समाज असेल, धनगर समाज असेल, माळी समाज असेल, तेली समाज, लेवा पाटील, ओबीसी समाजातले अनेक छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन त्याला राज्याच्या विधानसभेमध्ये पाठवण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं। पण हे सातत्याने असं बोलावलं की फडणवीसांमुळे माझा पराभव झाला, फडणवीसांनी मला राजकीय टार्गेट केलं, फडणवीसांनी माझं राजकीय नेतृत्व संपवायचा प्रयत्न केला, हे जे खडसे बोलते त्याच्यामध्ये कितपत तथ्य वाटतं तुम्हाला? त्या मुळामध्ये खडसे साहेब भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते होते, ते उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातील। कालही राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी विरोधी पक्षनेते साहेबांनी सांगितलं, चंद्रकांतदादा पाटील साहेबांनी सांगितलं की खडसे साहेब हे या भारतीय जनता पक्षातलं जाऊ नये असा आमच्या सगळ्यांचा प्रयत्न होता, आणि त्याच पद्धतीने खडसे साहेबांना सुद्धा सन्मान देण्याचा प्रयत्न राज्याने दिला, राज्याच्या नेतृत्वाने दिला, माननीय रक्षाताई उमेदवारी दिली, रक्षाताई त्या जिल्हा बँकेचे सुद्धा अध्यक्ष आहेत। त्यामुळे खडसे साहेब ज्या पद्धतीने या ठिकाणी माननीय देवेंद्रजी आरोप केला, देवेंद्रजींनी सांगितले की ते अर्ध सत्य सांगतायत, पुढचं सर्व सत्य देवेंद्रजी येणाऱ्या काळामध्ये आपल्या समोरसमोर आणतील। पण हे करीत आपली भावना फडणवीसांनी तुमच्या ओबीसी कार्यकर्त्यांसमोर, ओबीसी नेत्यांसमोर व्यक्त केली नाही का की नाही खरोखरीच नक्की काय घडलेलं आहे, याचं काही सिक्रेट, याच्या पाठीमागे पडद्यामागच्या हालचाली काय घडल्या होत्या का? नाही सर, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही छोटे कार्यकर्ते आहोत, माननीय देवेंद्रजी, माननीय नाथाभाऊ खडसेसाहेब, पंकजताई, हे सगळे भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी वरच्या लेवलवरती आता आम्ही छोटे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे देवेंद्रजींनी अशा पद्धतीचं कुठल्या प्रकारचं वक्तव्य आमच्यासमोर केलेलं। मला आणखी एक प्रश्न विचारला की तो जो राज्यपातळीवरचाच आहे की ओबीसी मोर्चाचं जेव्हा एक प्रदेश संघटनेचं तुम्हाला जेव्हा पद मिळतं त्यावेळेस मतदारसंघाकडे, स्थानिक लोक मतदारसंघाकडे अनेकांचं दुर्लक्ष होतं, त्याचा फटका त्यांना लोकल राजकारणामध्ये बसतो, हे पद स्वीकारताना तुम्हाला असं वाटत होतं का जर आपण राज्य प्रदेशावर गेलो तर पुन्हा हडपसरकडे काही दुर्लक्ष होईल किंवा त्याचं नियोजन तुम्ही कसं केलेलं आहे? त्यामुळे मी आमदार असताना सुद्धा
राज्याचा युवा मोर्चाचा अध्यक्ष होतो, 4.5 वर्ष महाराष्ट्रभर युवा मोर्चाचा प्रवास केला. केव्हा केव्हा संघटनेकडे बघत असताना गृहप्रतिनिधीची जबाबदारी सुद्धा विधानसभेच्या क्षेत्रामध्ये मोठी असते, परंतु या पदाचा वापर करून मी राज्याची सत्ता असलेल्या आमच्या भाजपाची सत्तेचा विकास या मतदारसंघामध्ये आणला. 8,500 कोटी रुपयांची विकास कामं, हडपसरची मेट्रो, उड्डाणपूल या निमित्तानं मी या सरकारच्या माध्यमातून घेऊन येऊ शकतो. त्यामुळे असं मला वाटत नाही की संघटनेचं काम करत असताना मतदारसंघामध्ये दुर्लक्ष होत असेल. आम्ही त्याचं नियोजन केलेलं आहे. मी प्रवास करत असताना 4 दिवस जर मी बाहेर महाराष्ट्रामध्ये प्रवास करतो, बरोबर 3 दिवस माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या प्रभागामध्ये मी देणार आहे. त्यामुळे असं कुठल्याही प्रकारचं मला वाटत नाही की मी राज्याचं भविष्याचं काम करत असताना दुर्लक्ष या मतदारसंघात करेल. आज बरोबर 1 वर्ष झालं की गेल्या विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या होत्या आणि अनेकांना असं वाटत होतं की योगेश शेळकर हे तिथून निवडून येतील, पण नक्की काय झालं 1 वर्षापर्यंत तुम्हाला असं काय वाटतं की नक्की काय कुठे चुकलं आणि तुमचा निसटता अगदी पराभव हडपसरमध्ये झाला, त्याचं काही तुम्ही विश्लेषण काय केलं? नाही, याच्यामध्ये एक विषय असा की आम्ही खूप काम 5 वर्षामध्ये केलं. मी आमदार झाल्यानंतर त्या ठिकाणी जनता दरबार सुरू केला. आम्ही पहिला आमदार असेल की ते आदर्श गावामध्ये माझं संपर्क कार्यालय त्यानं विकास कामं मोठ्या प्रमाणामध्ये केली. शेवटी निवडणूक लढत असताना निवडणूक हे काही वेगळ्या गोष्टीवरती होत असते. कदाचित काही वेगळी घटना घडल्यामुळे मला दुर्दैवानं पराभव सामोरं जावं लागलं, असे म्हणजे अतिशय कमी फरकामध्ये म्हणजे 2022च्या फरकाने माझी निवडणूक ठरली. सगळे राजकीय पक्षाचे लोक एकत्र येऊनसुद्धा मी एकटा निवडणूकला सामोरं गेलो. सर्वसामान्य नागरिकांच्या आशीर्वादावर 90,000 मतं मला त्या ठिकाणी मिळाली. मागच्या निवडणुकीपेक्षा साधारणतः 8,000 मतं मला जास्त मिळाली. शेवटी निवडणूक ही लोकशाही मार्गाने होते, एखाद्याला जास्त मतं पडलेले तो होतो, परंतु मला असं वाटत नाही की माझ्या मतदारांनी मला डावलं. मला माझ्या मतदारांनी खूप चांगला प्रयत्न आहे. मी कामावर माझ्या कामावरती माझा संपर्क दिवसात ठेवला तर दुर्दैवानं काही मतं कमी पडले नाही, कदाचित पराभव झाला. काही मतं म्हणतात त्याच काळामध्ये तुमच्यावरती अनेक आरोपांचं प्रकरण गाजत होतं की ज्याच्यामध्ये खरं नंतर न्यायालयात तुम्ही लढाई लढला, त्याच्यावरती तुम्हाला ते स्टे पण मिळाला, तेव्हा काही आरोपांचा काही वाटा या पराभवामध्ये होता? निश्चित असू शकतो, कारण भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडनं समाजाची वेगळी अपेक्षा. शेवटी एखाद्या चोराने दरोड टाकत लोक त्याला कदाचित माफ करतात, एखाद्या साधूनी शिवीर त्याला टेचून मारलं जातं, ही समाजाची मानसिकता आहे. कारण योगेश टिळेकरचा परिवार एक वारकरी संप्रदायातला परिवार आहे. 2018 पूर्वी म्हणजे विधानसभेची निवडणूक 1 वर्ष अगोदर 2018 मला माझ्यावरती आरोप होता आणि 2018 पर्यंत योगेश टिळेकर खूप चांगला माणूस, साधा माणूस, संघटनेतलं काम करणारा माणूस, राज्यामध्ये काम करतो, आपल्या विधानसभेची सेवा करतो, आणि एक असं प्रकरण घडतं की जो माणूस ज्याच्यावरती आत्ता आपण पाहतो की कशा पद्धतीने आरोप झाले, काय कुठल्या गुन्ह्यामध्ये त्यांना पोलीस शोधतायत, आणि 2,200 कोटींची मालमत्ता असलेल्या माणसाने माझ्यावरती आरोप केले, आणि दुर्दैवानं अशा ठिकाणी आरोप केले की एका साध्या कार्यकर्त्याच्या मदत करा म्हणून फोन केल्यानंतर फोनवर ते बोलल्यामुळे माझ्यावर खंडणीचं दाखल. मला असं वाटतं की त्यावेळेच्या पोलीस यंत्रणेने सुद्धा तो गुन्हा दाखल केला असताना वरिष्ठाशी चर्चा करून खंडणीमध्ये पत्रकाने पाठवलं असतं, कदाचित हे सगळं घडलं नाही. परंतु याचा सुद्धा वाटा जेव्हा तुमच्या विरोधात काही कट होत असं तुम्हाला वाटतं? नक्कीच कर आहे, कारण निवडणूक 1 वर्ष होणार आहे आणि 1 वर्ष अगोदर माझ्यावरती आरोप होत आहेत. एखाद्या व्यापाऱ्याने, एखाद्या सर्वसामान्य नागरिकाने जर आरोप केले असेल तर कदाचित मलाही वाटलं असतं की बाबा किंवा माझ्या पक्षाच्या वरिष्ठांना वाटलं याच्यामध्ये काही तथ्य असेल. परंतु जो आरटीआयचा कार्यकर्ता ज्याला आता मोक्याच्या गुन्ह्यामध्ये पोलीस शोधत आहे, ज्याच्यावरती 9-9 गुन्हे दाखल आहेत, आणि त्यावेळेस सुद्धा तो ज्याची मालमत्ता 2,600 कोटींची याची चौकशी कोर्टाने करायला सांगितली, तो 40,000 पगारावरती एखाद्या कंपनीमध्ये कामाला जातो आणि त्या कंपनीला खंडणी मागितल्याची गुन्हा तो जाऊन त्या ठिकाणी दाखल होतो. त्याच्यामुळे मोठं राजकीय षडयंत्र होतं, दुर्दैवानं याचा परिणाम निवडणुकीत झाला असेल. परंतु पोलीस यंत्रणेने सुद्धा माझ्या सखोल चौकशी करून माझे आणि माझ्या भावाचे प्रयत्न म्हणजे या गुन्ह्यामध्ये आमचा सहभाग नाही हे त्या ठिकाणी त्यांनी त्याचा आवाज साधला. दुसरा एक आरोप झालेला होता तो होता एक तर त्या येवलेवाडी डीपीचा आरोप होता, तो एक राजकीय आरोप होता. त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही न्यायालयामध्ये गेलेला होता त्या तो ती माझी न्यायालयाची लढाई चालू आहे. अब्रू नुकसानीचा दावा मी त्या ठिकाणी दाखल केला. शेवटी येवलेवाडीचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी पुणे महानगरपालिकेची. मी महानगरपालिकेचे सभासद नव्हतो, मी विधानसभेचे सभासद आहे, आणि ज्या भागाचा विकास आराखडा पुणे करत होतो ते शहर सुधारणा कमिटीमध्ये सगळ्याच पक्षाच्या नगरसेवकांनी एकत्र करून त्याच्यामध्ये सुधारणा करून तो विकास आराखडा मंजूर केला होता. आणि म्हणून कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये काही गोष्टी नसताना सुद्धा फक्त राजकीय हेतूपोटी योगेश टिळेकरला बदनाम कसं करते, कारण
राजकारणामध्ये मी कुठेच सापडत नव्हतो, मी काम चांगल्या पद्धतीने करत होतो, माझा संपर्क मोठ्या प्रमाणात होतो, याला अशा आर्थिक विषयामध्ये जर आपण बदलाव केलं तर लोक याची प्रतिमा खराब होईल. या भूमिकेतनं आमच्या मनसेच्या काही मित्रांनी याच्यावरती आरोप केले आणि दुर्दैवानं ते आरोप काही सत्य झाले नाही. मी त्यांच्यावर कोर्टात आजही लढतो आणि उद्या घडेल. ओके. आणि असा जो विषय जो गाजलेला होता पुण्यामध्ये तो कोंढवा कात्रज रस्त्याचा विषय होता की त्याच्या निविदा आधी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयापर्यंत गेलेल्या त्या रद्द कराव्या लागल्या, त्याचाही तुमच्याबद्दल आरोप झाला, तर त्याचं तुम्ही स्पष्टीकरण कसं द्या? मुलामध्ये उद्दिष्ट असा आहे की कोंढवा कात्रज रस्ता हा दक्षिण पुण्याचा सगळ्यात महत्वाचा रस्ता आहे. म्हणजे 15 वर्षापूर्वी ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी सत्ता या महापालिकेत गेली 15 वर्ष होती आणि 15 वर्षापूर्वी पुण्याची सगळी जड वाहतूक त्या रस्त्यावरती डायव्हर्ट केली. साधारणतः अहवाल असा आहे की 60,000 वाहनं त्या रस्त्यावर होत जात आहेत आणि 97 पुणे महापालिकेत आम्ही गेल्यानंतर या रस्त्याचं रुंदीकरण कराव्याची मागणी मी सातत्याने केली. माझी आई नगरसेवक असताना मी केली, मोर्चे आंदोलन केली, दुर्दैवाने मी पोत्रज आंदोलन कात्रज चौकामध्ये केलं. आणि अशा वेळेस 2011 साली पुणे महापालिकेमध्ये काँग्रेस राष्ट्र सत्ता असताना त्यांनी डिफर्ड पेमेंटवरती टेंडर लावलं. डिफर्ड पेमेंटचा अर्थ काय की तुम्ही आता काम करायचं आणि टप्प्याटप्प्याने 8 वर्ष तुम्हाला त्याचा मोबदला मिळेल. ती निविदा लावताना कात्रज कोंढव्याची लावली आणि त्याच दिवशी तुमच्या खराडे ते तो नदीपात्राचा रस्ता ती 310 कोटींची आणि साधारणतः ही 215 कोटी रुपयांची. परंतु दुर्दैव बघा की 2011 साली लावलेलं टेंडर ते 9.50% अभाव होतं डिफर्डमध्ये आणि खराडेच्या आणि या नदीपात्राच्या रस्त्याची साधारणतः 21% अभाव होती. त्या रस्त्याला मान्यता त्यांनी दिली, या रस्त्याला मान्यता दिली नाही कारण हा रस्ता त्यांना करायचा नव्हता. 2012 साली मी नगरसेवक झालो, मी महापालिकेच्या सभागृहात आवाज उठवला, पुन्हा त्यांनी डिफर्डमध्ये लावली. मी वारंवार विनंती केली की तो रस्ता रेग्युलर बजेटमध्ये लावा आणि नियमित बजेटमध्ये विकसित करा. दुर्दैव त्यांनी दुर्लक्ष केलं, पुन्हा तो 15 साली त्यांनी त्याची निविदा लावली आणि मग ज्यावेळेस सत्ता आमची राज्यामध्ये आल्यानंतर मी आम्ही मुख्यमंत्री महोदयांनी विनंती केली की या रस्त्याचं तुम्ही महापालिकेला आदेश द्या की ह्या रस्ता रेग्युलर पद्धतीने लावावा. डिफरंट पेमेंटचा असल्यामुळे तो रस्ता अभाव आल्याने स्वतः साधारणपणे तो 200-300 कोटीपर्यंत जायचा आणि ती निविदा मोठी दिसायची. सुदैवानं पुणेकरांनी भारतीय जनता पक्षाचा महापौर या राज्य पुणे शहराला दिला आणि सगळ्यात पहिलं काम जर राज्याचे मुख्यमंत्री महोदय आणि पालकमंत्री महोदयांनी जर आमच्या कात्रज कोंढवा रोडची 210 कोटी रुपयांची निविदा रेग्युलर पद्धतीने लावली आणि त्याचं आजही काम स्टेटस काय आज मुळामध्ये असं आहे की मी विधानसभेची निवडणूक हल्ल्यानंतर तिथे पुन्हा राजकारण सुरू झालं. आम्ही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण काढलं होतं. ज्यांनी पुण्या महापालिकेमध्ये सत्ता असताना एकही रस्त्याला रोख रकमेच्या स्वरूपात मोबदला दिलाच नाही. आजही रस्ता ताब्यात घेत असताना किंवा एखाद्या रेझोल्युशन ताब्यात घेत असताना आपण FSI किंवा TDR द्वारेच ती जागा ताब्यात घेत असतो. परंतु तिथल्या नागरिकांना भडकवून त्यांना सांगितलं की तुम्ही रोख रक्कम मागा, 4 पट पैसे मागा आणि अशामुळे 23 वर्षानंतर होणारा रस्ता त्याची डेव्हलपमेंटची गती थांबलेली आहे. याला कोण जबाबदार आहे? याला त्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीचे त्या ठिकाणचे नगरसेवक माझ्या भागाचे जे आमदार आहेत त्या ठिकाणी बैठक घेतली. ते शहर सुधारणाचे पुणे शहराचे अध्यक्ष असताना त्यांना माहीत होतं की पुण्यामध्ये एकही रस्त्याला रोख रकमे स्वरूपामध्ये मोबदला मिळाला नाही. तरी सुद्धा नागरिकांच्या चुकीची माहिती निश्चितपणे चेतन तुपे यांना कोंढवा भागाचा विकासच करायचा. मुळात त्यांना त्यांच्या भागाचाही विकास करायचा नाही. कोंढवा जो आमचा भाग आहे त्याचंही रस्त्याचं काम होऊ द्यायचं नाही. असे अनेक विषय त्यांनी जसं राज्याचं सरकार स्थगित सरकार तसं या ठिकाणी आमदार साहेब सुद्धा कुठेतरी येऊन काम थांबवतच असेल या भूमिकेतच त्या ठिकाणी काम करतात. पण हेच जेव्हा तुम्ही तुमची महापालिकेमध्ये सत्ता आहे आणि आता गेल्या महिन्यातच असा इन्सिडेंट घडला की तुम्हाला पाण्यासाठी आंदोलन करावं लागलं, तर आपली पक्षाची सत्ता असताना आंदोलन करण्याची वेळ काय यावी याचा अर्थ तुमचे पदाधिकारी कुठे कमी पडतायत का? नाही, मुळामध्ये असं आहे की तुम्ही मला खूप वर्षापासून ओळखतो, माझ्या आई नगरसेवक असल्यापासून गेली 15-1 वर्ष तर आपला संबंध असेल. मी ज्यावेळेस माझा भाग पुणे महापालिकेमध्ये माझ्या कोंढव्याचा समावेश झाला तर कुठलीही गोष्ट आम्हाला आम्ही निवेदन दिलं किंवा आम्ही कधी विजिट घेतली म्हणून आम्हाला मिळालं असं भाग नाही. आम्हाला पाणी पाहिजे तर आम्हाला 10 मोर्चे करावे लागले, आम्हाला गंगाधार रस्ता करायचं तर आम्हाला रास्ता रोक करावा लागला, खडी मशीन चौक बंद करायचं तर आम्हाला रास्ता रोक करावा लागला, आम्हाला स्मशान घर पाहिजे तर आम्हाला 3D आंदोलन करावं लागलं, आम्हाला कात्रज कोंढवा रोड पाहिजे असेल तर आम्हाला त्या ठिकाणी मोर्चे करावे लागले. त्या भागाच्या विकासाला गेली 15 वर्षामध्ये ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रीय सत्ता असताना प्रत्येक विषयामध्ये आंदोलन करावं लागलं. सुदैवानं 17 साली आम्ही ज्यावेळेस महापालिकेमध्ये आलो, महापालिकेच्या सत्तेचा वापर करून मी सांगितलं की आता काय केलं की 210 कोटीचा कात्रज कोंढवा रोड सुरू केला.
शेजारी असलेल्या फॉरेस्टमध्ये मी 2 कोटी रुपयाचं उद्यान सुरू केलं. या सत्तेचा वापर करून त्या ठिकाणचे प्रलंबित प्रश्न रस्ते रुंदीकरणाचे विशेष याचा वापर आम्ही केला. पाणी पुरवठ्यासाठी सुद्धा मी अनेक मोर्चे केले. वडगाव जिल्ह्यापासून दुर्गम केंद्रापासून पुणे महापालिकेला सगळ्यात मोठा पाण्याचा मोर्चा मी काढला. आता त्यावेळेचं पाणी आम्हाला मिळायचं तेच पाणी आजही मिळत आहे. सत्तेच्या माध्यमातून माननीय महापौर असतील, माननीय सभागृहाचे नेते असतील, माननीय स्थायी समितीचे अध्यक्ष असतील, या सर्वांच्या माध्यमातून 3 नवीन टाके मी त्या ठिकाणी बांधल्या. माझं एवढंच प्रशासनाला म्हणणं होतं की आम्ही सत्तेचा वापर करून त्या भागातल्या विकास कामांसाठी जो रखडलेला निधी होतो निधी देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. तुम्ही त्याचं फक्त डिस्ट्रीब्युशन पाण्याचं व्यवस्थित करा. पाणी जे येतं ते पाणी तेवढंच तेव्हापासून येतं. मग तुम्ही 4 महिने रात्री 2-2 वाजता पाणी सोडताय, 4-4 दिवस पाणी सोडताय. शेवटी महापालिकेची सत्ता आम्हाला निधी देण्यासाठी आहे, एखादं काम रखडले करण्यासाठी, परंतु शेवटी सगळं कार्यान्वित करण्याचं काम प्रशासनाचं आहे. म्हणून प्रशासनाला त्या ठिकाणची विनंती करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो. ते आंदोलन हे एक आमची नैसर्गिक त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया होती. पण याच्यामध्ये असं वाटत नाही की जसं तुम्ही म्हणता की चेतन तुपे राष्ट्रवादीचे आमदार तिथे स्थगिती द्यायचं काम करतात, तसं तुमच्या पक्षांतर्गतला विरोधक जो कोणी आहे तिथला तो तुमची कामं अशी होऊन देत नाही असं तुम्हाला वाटतं का? नाही, असं पक्षांतर कुठे ज्या 3 टाक्यांसाठी निधी द्यावा लागला असता तो मागच्या काळामध्ये यांनी 15 वर्ष दिला नाही, तो आम्ही दिला. जर सत्तेतला विरोध असतात तर 210 कोटी रुपयांचा रस्ता जाऊन तो यांनी डिपार्टमेंट लावला, आमच्या त्या भागातल्या नागरिकांच्या तोंडाला पाणी दुसरं काम केलं तो आम्ही निधी दिला. आम्ही फॉरेस्टमध्ये उद्यान केले, आम्ही रस्ता रुंदीकरणासाठी पैसे दिले, आमच्या विकास कामासाठी व्यायामशाळा भाजी मंडई यासाठी 10-10 वर्ष आपण 10-10 लाख रुपयांसाठी भांडा लागायचं तर आम्ही 1 करोड रुपये खर्च करून त्या इमारती उभी केलं. हा सत्तेतला आमचा फरक आहे. आमचं म्हणणं एवढं की सत्ता समजा आम्ही बांधलेली इमारत महापालिकेची भाजी मंडई बांधून 1 वर्ष पूर्ण झालं तुम्ही अजून टेंडर लागेल, आमची 2 व्यायामशाळा बांधून पूर्ण झालं तिथं कम्प्लिशन झालं तुम्ही अजून टेंडर लागेल. हे सगळं कार्यान्वित करण्याचं काम प्रशासनाचं आहे आणि प्रशासन हे निर्डावलेलं आहे. त्यांना काँग्रेस राष्ट्रवादीची काम करण्याची सवय असल्यामुळे त्या प्रशासनाला जागेवर आणण्यासाठीच आम्ही त्या ठिकाणचा. जेव्हा तुम्हाला अटक झाली तेव्हा अनेक नगरसेविका तुमच्या मातोश्री देखील त्यांना अटक झाली, त्या आजारी होत्या. अशा वेळेस पक्षाची संघटना तुमच्या पाठीशी उभी राहील अशी चर्चा होती, प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय? मुळामध्ये योगीजी मी माझ्या फेसबुकवरती टाकलेलं आहे. ज्यावेळेस आम्हाला अटक झाली जे आंदोलन आम्ही केलं त्यावेळेस माझी आई आणि आमच्या काही महिला नगरसेविकांनी तिथे पोहोचले असतील, मनीषा कदम, वृषाली कामठे, विशेष जगताव आणि काही स्वीकृत नगरसेवक आणि 41 कार्यकर्त्यांना आम्हाला त्या ठिकाणी अटक झाली. तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की भारतीय जनता पक्ष हा पक्ष हा परिवार आहे जी पोस्टने परवा केली. त्यावेळेस तो परिवार असा आहे की मी अटक झाल्यानंतर आम्ही सगळेजण 41 लोक आत्मधे होतो, परंतु बाहेर आम्ही आम्हाला जामीन कसा मिळायला पाहिजे, आमच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांनी फोन केला, राज्याचे भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांनी फोन केला. मी सुटल्यानंतर माझ्या 41 कार्यकर्त्यांना माझ्या नगरसेवकांना भेटायला राज्याचे अध्यक्ष आले. माझी सगळी संघटना या शहराचे अध्यक्ष जगदीश मोरे, त्यांची सर्व टीम, या शहराचे प्रभारी गणेश बिडकर, गावदार बापट साहेब, महापौर, सगळे लोक दिवस रात्र कोर्टामध्ये किंवा आमच्या कुटुंबाला साथ देत होते. आणि मला असं वाटतं की हा परिवार आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी देशात 1 नंबरचा पक्ष होण्याचं कारण तेच आहे की आम्ही पार्टी म्हणून काम करतो आणि परिवार म्हणून काम करतो. तुम्हाला कदाचित माहीत असेल 2007 साली सुद्धा माझ्यावरती अशा माझ्या कुटुंबावरती रात्री हल्ला झाला होता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यावेळेस सुद्धा रात्री धावून येऊन माझ्या परिवाराला साथ देणारा हा पक्ष आहे. आणि म्हणून भारतीय जनता पक्ष वाढण्याचं कारण तेच की आम्ही परिवार म्हणून काम करतो. आता जवळपास पुढच्या वर्षभरामध्ये पुणे महापालिका नव्या निवडणुका होतील, तर तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाचं भाजपसमोर आव्हान राहणार आहे आणि अजितदादांसारखा नेता या सगळ्या टीमचं नेतृत्व करणार आहे, तर तुम्हाला वाटतं की 2022 या इलेक्शनमध्ये भाजप पुन्हा आपली जी संख्याबळ आहे किंवा जी सत्ता आहे पुण्यावर राखू शकेल? हो, निश्चितपणे मला असं वाटतं की आज आम्ही जवळपास 97-98 आहोत, त्याच्या पुढे आम्ही जाऊ. कारण 5 वर्ष पुणे महापालिकेच्या सत्तेच्या माध्यमातून आम्ही पुणेकरांना वेगळं न्याय देण्याचं काम केलं. राज्यात जी सत्ता आमची होती 1 वर्षापूर्वी त्या सत्तेच्या माध्यमातून रखडलेला पुणेकरांचा विकास, जो मी अनेक उल्लेख केला की माझ्या विधानसभेच्या घेतला, किंवा 24 तास पाण्याची योजना असेल, किंवा आमची नदी सुधारणा योजना असेल, या सगळ्याच्या माध्यमातून एक नवीन प्रकल्प पुणेकरांसाठी आम्ही दिलेला. आणि पुणेकरांचा विश्वास आहे की गेली अनेक वर्ष 1960 सालापासून 52 सालापासून काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये पुण्याची सत्ता आहे,
या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाला सत्ता आली आणि पुणेकरांना नक्की माहिती आहे की जसं मोदी साहेबांनी देशामध्ये चांगला विकास केलाय, राज्यामध्ये सुद्धा देवेंद्रजींनी गेल्या 7 वर्षातला विकास या ठिकाणी केला होता, दुर्दैवानं वेगळ्या पद्धतीनं हे सरकार येऊ शकलं नाही, तशा पद्धतीनं अजून एकदा भारतीय जनता पक्षाला संधी दिली. तर या पुण्याचा जो विकास रखडलेला आहे, आज आपण नवी मुंबईचा विकास बघतो किंवा आज मुंबईच्या शहराचा विकास बघत असताना ज्या पद्धतीने विकास आपला होणं आवश्यक आहे, त्या विकासाला गती देण्याचं काम या मागच्या 3-4 वर्षामध्ये आम्ही सत्तेच्या माध्यमातून केले आणि ते गती तीच गती पुढे देण्यासाठी पुणेकर निश्चित आम्हाला पाठिंबा देतील. एक आणखीन एक प्रश्न होतो की जो पुण्याच्या आजूबाजूचे जी गावं आहेत ज्यांचा विकास रखडलेला आहे, अक्षरशः तिथे पायाभूत सुविधा नाही आहेत, ती गावं नव्याने समाविष्ट करण्याचा निर्णय झालेला होतो आहे अशी चर्चा आहे आणि हडपसरसारखी एक स्वतंत्र महापालिका देखील करावं अशी पण सूचना आहे, यापैकी तुमचा कशाला पाठिंबा असणार आहे? निश्चित योगेशजी, मला असं वाटतं की 23 गावं घेण्याच्या अगोदर जी गावं 97 साली आपण महापालिकेत समाविष्ट होती त्यांचा विकास काय काय झालं, त्यांचा विकास आराखडा तयार करत असताना ही जी स्थिती काय येते की बारोबार की आम्हाला अतिक्रमण काढावं लागतं, आम्हाला स्मशान विषयांवर आपली आंदोलन करावं, कारण विकास आराखड्यामध्ये तुम्ही रिझर्वेशन टाकलं परंतु 97 सालापासून 2005 ला विकास आराखडा तयार केला आणि 13 ला मान्य केला. 11 गावं तुम्ही आत्ता घेतली, ती 11 गावांच्या संदर्भामध्ये आज पाण्याचे प्रश्न त्यांचे पुढे आहेत, आज कोविडमुळे महापालिकेची स्थिती खराब आहे, पुन्हा 23 गावं घेऊन त्याचा विकास कसा होणार याचा एक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. त्यापेक्षा जर हडपसरची नवीन महानगरपालिका आपण केली, त्याला वेगळा निधी दिला, त्याचा विकासाचा जर आपण एक नवीन रोड मॉडेल तयार केलं हडपसर बडगाव शिवणी मुळेकरांच्या अगदी वागली पर्यंत, तर मला असं वाटतं की पुण्याच्या 2 नवीन, एक नवीन पुणे आणि एक पुणे अशी जर महापालिका आपण केलं तर या पुणे शहराचा चांगला विकास होऊ शकतो. पण याच्यामध्ये असं अनेक तुमचा हडपसर हा जो पाठिंबा असू शकेल, हडपसर हे तुमचं काय मूळ तुमचं सगळं बालेकिल्ला आहे भाजपचा किंवा तुमचा, तर त्याच्यामुळे तुम्ही केवळ पाठिंबा देत असं काय आहे काय नाही तुमचं, तुम्हाला असं तुमचं राजकीय वर्चस्व त्या महापालिकेवर राखणं सोपं होईल म्हणून नाही, खरोखरी तसं काही त्याचं हे आहे थोडस लागेल. पण जसं 52 साली आमच्या हडपसर म्हणजे पुणे महापालिकेची स्थापना झाली, तसं त्यावेळेस कोथरूड एरंडवाला ही गावं तुम्ही पुणे महापालिकेत येतील, तसं आमचं हडपसर मुंडवा आणि घोरपडी वाघोडी गावं त्याचा या आमच्या पूर्व पुण्याच्या गावांचा विकास बघा. आजही आम्हाला हडपसरच्या कचऱ्याच्या विषयामध्ये काय स्थिती आहे, आजही आमच्या हडपसरच्या पाण्याच्या विषयामध्ये काय स्थिती आहे, आज 52 सालानंतर 60 वर्षानंतर सुद्धा एक आत्ताशी एक सभागृह आमचं नाट्यगृह आम्हाला मिळत आहे, ही पुणे महापालिकेमध्ये जो आमच्यावरती अन्याय केला आहे हा झाला 52 सालानंतरच्या काळात घेतली 23 गावं. आम्ही 97 वर्षात 23 गावं घेतली, मी त्यावेळेस बांधे बालेवाडी चंदननगर खराडी घेतली, तर आमच्या कात्रचं काय स्थिती आहे, माझ्या कोंडव्याची काय स्थिती आहे, मुंबईवाल्याची काय स्थिती आहे, आज सातवाडी मुंबईवाल्याची काय, म्हणजे तुम्ही विकास करत असताना आमच्या पूर्व पुण्यावरती काय काय मान्य केलेलं आहे. आणि आमची भावना अशी की तुमच्यामध्ये या पुण्यामध्ये जात असताना तुमचं जो विकासाचं मॉडेल आहे आमच्यावरती अन्याय करणार आहे, आणि मग आमच्या आरोग्य सरकारची एक अशी मानसिकता झाली की आम्हाला जर नवीन महापालिका मिळेल तर एक नव्याने विकास चांगल्या पद्धतीने करू, कारण तुमचा कोथरूडचा कचराडेपो बंद करण्यासाठी हडपसरला करावा, आणि मग तुमचे सगळे कचराडेपो बंद करून सगळेच कचराडेपो हडपसरला गेले, परंतु पाण्याची दुरावस्था आहे, आज पाऊस मोठ्या प्रमाणात पडत सगळ्यात जास्त पाणी आमच्या भागामध्ये जाते, हे दुर्दैव आहे आमचं की तुम्ही विकास करत असताना आमच्यावरती अन्याय करता, आम्हाला सपत्नीक वागणूक देता, किंवा मध्ये मी एक महापालिकेमध्ये भाषण केलं की आवडती बायको ना आवडती बायको पण तो एक हडपसर एक महत्वाचा मुद्दा आहे. अनेक जण म्हणतात की सगळे कचरा डेपो जे आहेत किंवा जे सगळं एक पुणे महापालिका डम्पिंग स्टेशन एक हडपसर बनले ते होण्याचं कारण काय असावं? नाही, याचं कारण काय की ज्यावेळेस पुण्याचा विकास आराखडा केला तर सगळ्यात डम्पिंग ग्राउंड किंवा मोठे मोठे पब्लिक पर्पजचे ग्राउंड हे सगळं हडपसरला रिझर्वेशन टाकलं, तुम्ही नाट्यगृहाचं रिझर्वेशन टाकलं नाही, मोठे क्रीडांगणाचं रिझर्वेशन टाकलं नाही, तुम्ही प्ले ग्राउंड करत असताना एखादा छोट्या मुलांसाठी किंवा ज्येष्ठांसाठी मोठ्या उद्यानाचं रिझर्वेशन टाकले, तुम्ही टाकले काय डम्पिंग ग्राउंडचं रिझर्वेशन टाकले, तुम्ही पब्लिक पर्पज टाकले, त्यामुळे दुर्दैवानं पुणे महापालिकेच्या प्रशासनामध्ये जागा सापडायच्या की इथे करा ही जागा पब्लिक पर्पज, म्हणजे इकडे जर तुमच्या पश्चिम पुण्याला जर केलं असेल कदाचित कोण न्यायालयामध्ये जाणार ती जागा कुठल्या पर्पजची आहे, तिथे तुम्ही प्ले ग्राउंड जागेमध्ये तुम्ही डम्पिंग ग्राउंड कसं करता, पण आमच्याकडे रिझर्वेशन करताना ज्यांच्याकडे सत्ता होती खरं तर मुलामध्ये हडपसरला 3-3-4-4 महापौर होऊन गेले, खासदार आमदार होऊन गेले, मंत्री होऊन गेले, पण त्यांचं हे लक्षात नाही आलं की आम्ही हे रिझर्वेशन आमच्या दुर्दैवाला आमच्या पुढच्या पिढीला त्रासदायक करतो. एक आणखी एक स्थानिक प्रश्न मला असं विचारत आहे
की भाजपमध्ये घराणेशाही चालत नाही किंवा नव्या नेतृत्वाला संधी दिली जाते. पण तुम्ही जर पाहिलं, तुम्ही आमदार झाले, तुमच्या मातोश्री नगरसेविका होत्या किंवा कोंढव्याचं जे सगळं राजकारण सगळं तुमच्या भोवतीच फिरतं, तरी असं का? त्यामुळे योगिनजी, मी ज्या भागातनं नेतृत्व करतो त्या कोंढव्यामध्ये मी, माझी आई, आम्ही दोघी मिळून 20 वर्ष नगरसेवक. पण तुम्हाला त्याची जर भौगोलिक रचना माहिती असेल, सामाजिक रचना माहिती असेल, तर तो आमचा भारतीय जनता पक्षाचा मतदार नाही. किंवा माझा मतदार सुद्धा हा गावठण आहे, प्रेरित मतदार आहे. म्हणजे कात्रजपासून माधुरीपर्यंत सगळं गावठण आहे. जरी आम्ही शहरामध्ये असेल तर एक गावकीचा मतदारसंघ आहे. तसाच माझा प्रभाग आहे, हा तो प्रभाग सुद्धा गावकीचा प्रभाग आहे. तो मतदार मी तयार केला भाजपाचा, तो 5-5 वर्ष सांभाळला, 20 वर्ष सांभाळला, त्यांची सेवा केली. माझी आई ग्रामपंचायत सदस्य होती, त्यामुळे भाजपने तिला उमेदवारी दिली. सातत्यानं 2 वेळा ती निवडून आली आणि मग खुल्या गटामध्ये मी तिला ठिकाणी निवडून लढलो. आणि पुन्हा निवडणूक लढत असताना आम्हाला असं वाटते तिलाही संधी द्यावी, जेणेकरून पुन्हा प्रभाग जिंकला असता एक साध्या कार्यकर्त्यांना जर जिंकून आणायचं असं असेल इतर 3 लोकांना, तर तिथे माझ्या आईने निवडणूक लढावी असे वरिष्ठांनी सांगितलं. आणि पक्षाने आधी दिल्यामुळे 3 लढले, त्यामुळे कदाचित त्या ठिकाणी 8 वर्ष लोक निवडून आले. ओके, तुमचा 2019 निवडणुकीत पराभव झाला, जगदीश मुळीकरांचा एक पराभव झाला, जगदीश मुळीकर शहराध्यक्ष केलं भाजपचं, तुम्हाला प्रदेशचं ओबीसी मोर्चाचं प्रदेशाध्यक्ष केलं, तर फडणवीस पुण्यामध्ये काही अशा नवीन चेहरे किंवा तुमच्यासारख्या तरुणांना काही ताकद द्यायला लागतो अशी चर्चा, तर नक्की वस्तुस्थिती काय की खरोखर फडणवीसांचा तुमच्यावर फारच प्रेम आहे का? नाही, मुळात फडणवीस साहेबांचं, महान दादासाहेब दादा पाटील साहेबांचं आणि भारतीय जनता पक्षाचं प्रेम प्रत्येक कार्यकर्त्यावर, तसंच माझ्यावरती सुद्धा आहे. भारतीय जनता पक्षाची मला सांगितलं की हा परिवाराचा पक्ष आहे. घराणेशाहीला सोडून चांगल्या कार्यकर्त्यांना कायम संधी देत आलेला आहे. आणि शेवटी ज्येष्ठ कार्यकर्त्याचा, वरिष्ठ नेत्यांचा अनुभव बरोबर घेऊन एक नवीन फळी राज्यामध्ये तयार करावी आणि त्या फळीला बरोबर पुढे 20-25 वर्ष काम करावं अशी भारतीय जनता पक्षाची रचना आहे. आणि त्यामुळे वाटतं कदाचित नवीन बऱ्याच ठिकाणी, म्हणजे महाराष्ट्रातल्या बरेच जिल्हाध्यक्ष हे तरुण झाले. मी ओबीसीचा अध्यक्ष जरी असेल तरी युवा मोर्चामध्ये मी सुद्धा युवा मोर्चाचा अध्यक्ष म्हणून काम केलं आहे. म्हणून तरुणांना जर कुठलं राजकीय व्यासपीठ मिळत असेल तर भारतीय जनता पक्ष, म्हणजे फक्त युवक काँग्रेसमध्ये झालं तरच युवकाला संधी, तसं युवा मोर्चामध्येच युवकाला संधी असे भारतीय जनता पक्षामध्ये नाही आहे. चांगल्या युवकांना वेगळ्या वेगळ्या संघटनेच्या ठिकाणी त्यांना न्याय देऊन चांगल्या युवकांना राजकारणात आणून भारतीय जनता पक्षाने पुढे ह्या युवकांना घेऊन 25 वर्ष काम करावं अशी एक मानसिकता वरिष्ठांची कदाचित असेल, त्यामुळे युवकांना संधी आणि तरी मिळते. ओके, तर भाजप टिळेकरांच्या म्हणण्यानुसार भाजपची नवीन तरुण फळी, तरुण संघटना बांधण्याचं काम सगळं सुरू आहे. योगीजी, या संघटनेत किंवा या सगळ्या प्रोसेसमध्ये तुमच्या राजकीय वाटचाला शुभेच्छा देऊन तुम्ही या ठिकाणी आलात, अतिशय मनमोकळेपणे पद्धतीने उत्तर दिली, त्याबद्दल आभार आणि धन्यवाद. धन्यवाद.